Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Gopal Krishna Bhagavan Pranamishan Shadevam Gauri Putram Vinayakam Vaktavasam Sare Nityam Aluka Marta Siddhaye Pratamam Krishna Pingaksham Lambodaram Panchamam Cha Saptamam Vighna Rajendram Dhumravarnam Tathashtakam Ekadasham Ganapatim Dvadashaitani Namani Nacha Vighna Bhayam Tasya Vidyarthi Lavate Vidya Putrarthe labhate putram Jape Ganapati stotram Samvatsare gati siddhim cha labhate natra samshaya Tasya vidya Sita Ramachandra Arpanamastu Hari Om Tat Sat Hari Om Tat Sat Hari Om Tat Sat Aaj Bhagavan Kacha Maya Jinkanarya Bhakta Madhe राजा ययाती आहे या ययाती राजाच्या चरित्रामध्ये काम भावना संपत नाही म्हणून मुलाचं आयुष्य घेतलं असं चरित्र आलेलं आहे आणि अशा चरित्रामधून सुद्धा ययाती राजा भगवंताची माया जिंकण्याच्या मार्गावर चालला जातो एक चरित्र ऐकण्याच्या मागे माया दुष्कर आहे ही खरं आहे किंवा कोणत्या प्रसंगाने माया आपल्यात प्रवेश करेल पण आपली जर निष्ठा भगवंताशी जरूर राहिली तर माया तरून जाणं सहज शक्य आहे म्हणून आपला स्वधर्म काय आहे तर निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आपल्या गतकर्माचे काही कर्म असतील त्याप्रमाणे वासना मागे पुढे मागे पुढे मागे पुढे होत असते पण आपल्या हातामध्ये एक आहे की भगवंतावर निष्ठा ठेवून भाव ठेवायचा वातावरण निर्माण होईल त्याच्या कृपेने निघून जाईल राजा नहुषाचा नहुषाला यती न्यायाती संयाती आयाती वियाती कृती नामक सहा महाबलवान पुत्र झाले यतीने राज्याची इच्छा केली नाही म्हणून ययाती राजा झाला यतीने मला राज्य नको म्हणून ययाती राजा झाला ययातीने पुढे शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिच्याशी विवाह केला वृषपर्वा कन्या शर्मिष्ठा हिच्याशी विवाह झाला देवयानीने यदु पूर्व यांना जन्म दिला वृषपर्वान शर्मिष्ठीन द्रुतु अनु आणि पुरु यांना जन्म दिला ययाती राजा शुक्राचार्यांच्या शापाने कारण त्याने कबूल काय केलं होतं की माझ्या कन्येनंतर मी दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणार नाही मग ही दासी होती तिच्याशी विवाह केला
त्यामुळे शुक्राचार्यांनी त्याला श्राप दिला की तारुण्यपणात माता राहू शकत. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य, तर आजही तरुणपणी असे आजार होतात की संसारातलं सुख अनुभवता येत नाही. त्याला कारण देत असत की गतजन्माच्या पापानं, गतजन्माच्या दुष्कर्मानं, गतजन्माच्या कुकर्मानं माणसाला आयत्या तारुण्यपणी अशी कल्पना, अशी वासना, पत्नीचा वियोग, पतीचा वियोग या गोष्टी घडत असतात. काही मनी माणशी नसतं पण वियोग होतात. तर ते गतजन्माचं शुक्राचार्यांनी श्राप दिल्यामुळे विषय कामना शांत होत नव्हती. मग श्राप तर झाला, तरुणपणी म्हातारा होऊन गेला. वृद्धावस्था कोणी जर घेईल तुझी तर तो म्हातारा होईल आणि तू तरुण होशील असं त्याला सांगितलं. याच्या एका मुलानं शर्मिष्ठीच्या याचं म्हातारपण ग्रहण केलं की मी तुमचं म्हातारपण घेतो आणि तुम्ही तरुण राहा. शुक्राचार्यांनी तेवढी मोभा दिली होती. आता शुक्राचार्यांना वाटलं कोण पोरगा म्हातारपण घेणार आहे, पण त्याच्या वंशात निघाला एक मुलगा, त्याने बापाचं म्हातारपण घेतलं आणि आपलं तरुणपण म्हातारपण घेतलं असं तुम्हाला आजही आठवत. मुलं सात्विक असतात आणि बाप 70 वर्षाचा होतो तरी छान छोटी करत असतो. घरातले लोक म्हणतात गावाला आले सुना आल्या तरी तुमचे एक येईल. हा नाही, त्याला शब्द फार वेगळा आहे, तो इथे वापरता येत नाही असं बोलून टाकतात. ते जात नाही तो छान चुकपणा, कारण ते आज कामना असतात. ते ज्ञानानं सुद्धा लवकर जात नाही, कारण ते आतमध्ये असतात त्या शरीर. म्हणून शर्मिष्ठचा छोटा पुत्र पुरु याने वडिलांना नम्रतेपूर्वक सांगितलं, नमस्कार केला आणि सांगितलं आपण काही काळजी करू नका, तुम्ही माझ्यावर अनुग्रह करा आणि तुमचं म्हातारपण मला द्या, मी माझं तरुणपण तुम्हाला देतो. म्हणजे बाप बेटांचा करार झाला. राजा ययातीनं पुरुची तारुण्य अवस्था घेतली, समयानुसार सगळे विषय भोगू लागला, धर्मपूर्वक भोगले. मात्र आपल्या प्रजेचं पालन करायचं, शर्मिष्ठी आणि देवनी यांनी यांच्याबरोबर विविध भोग भोगले, पण कामनेचा अंत व्हायचा नाही असं सुटायचं नाही. ते असा विचार करीत करीत राजा एकदम संतापला, हे काय आपलं जीवन आहे. अंतामध्ये त्याने आपल्या तोंडातून उद्गार काढला. सगळे मुलं बसलेले आहे. नंतु कहा, काम असं आहे की तो माणसाचा कधीच पूर्ण होत नाही. भोगाची तृष्णा भोगानं कधी शांत होत नाही. जसं अग्नीमध्ये इंधन मिळालं की अग्नी वाढतच राहणार. अग्नीमध्ये इंधन मिळालं म्हणून आपल्याला असं सांगितलंय की यांचा दोघांचा एकमेकांचा वियोग होतो, पती पत्नी अशा लोकांनी समारंभात चार चौघात जिथे शाब्दिक संसार चालू असेल तिथून बाजूला निघून जा. कारण काय, शब्दाने सुद्धा आपल्या कल्पना जागृत होऊन जातात. कोणी त्यात असेल उभयता ते पाहिलं तरी मला आज आपली असते किंवा आपली असती तर आपणही असं फिरलो असतो यात्रेमध्ये, अशा कल्पना जागृत. म्हणून आपल्याला काही गोष्टी टाळायला सांगितल्या. आता लोक काय म्हणणार, टाळायची गरज काय, मन पक्क असतं का? ते मन पक्क राहणं सोपं नाही ना. प्रत्येक जण मनाच्या चुका दुसऱ्याला सांगू शकत नाही आणि मनाच्या चुकाचं डोक्यावर बर्डन झालं की मानसिक रोग लागला.
घडवून आणली. सगळे मानसतज्ञ लोकांचं प्रॅक्टिस जोरात आहे. बरं, त्यांच्याजवळ काय आहे? गोळ्या आहे. बस गोळ्या घ्या, गोळे ना, दुसरं काही नाही ना. ते सांगतो तुम्ही मनातून काढा मनातून, पण ते मनातून जाण्यासारखं नाही. जेव्हा ते आपल्याच मनाला उद्वेग यायला पाहिजे की किती दिवस हे छान छोट. तो एक साहित्यिक होता वापरला, त्याच्याबद्दल आलो. तो इतका विद्वान आहे आणि त्याचे केस पांढरे. लोकांनी त्याला प्रश्न विचारला, आता काही गरज होती काही नोट लोकांना, तुम्ही काळे केस का करत नाही? तो म्हणे, देवाने दिले ते ठेवावे लागतात. घेतल्या म्हणतात उत्तर दिलं तरी हे बाकी ते विस्मोड होऊन गेले. तो का नट होता तर त्याला अशा गोष्टी विचार. तो सायंटिफिक होता आहे. नटाला विचारा तुम्ही, तो दिवसातून 3 वेळा लावेल, कारण त्याला लोकांना हसवायचं आहे. सायंटिफिक माणसाला लोकांना विद्वान करायचं आहे. तो असं डोक्याला कुठे तेल लावतो संधे काळ कुळ असे. ती अर्थमंत्री लोकसभेचे जे दिपाय तिकडे डोक्याला काळ सकाळी पांढरे उरतात पंख्याचे आले नाही. पण बोलले बराबर बराबर. पाठ मोठ्या लोकांकडे पाहणार. तुम्ही जर हेमामालिनीकडे पाहिलं मग ते कसं काय होईल ते. आता ती नटी विचारी ती आरोची त्या रद्द करून देऊ राहिली. आपण जे आदर्श ठेवतो ते आदर्श अशा व्यक्तींचे पाहिजे की ते जगाला पूरक आहे. हे लोक जगाला मारक आहे. चुकीचे जाहिराती सुद्धा करतात ते. खरं करा नको, कारण त्यांच्यावर लोकांची काय असते? भावना असते. तर त्यांनी चुकीच्या जाहिराती करायला नको. पण ते म्हणतात पैसे म्हणता मला गरज आहे. मोठी माणसं असं करणार नाही. म्हणजे चुकीची जाहिरात स्वतः करणार नाही, कारण त्यांना माहिती असत. आता त्यांचं पैसा द्यायची कोणती जाहिरात कर? दाढी चपलेट पासून तर चपलेच्या पर्यंत असे. म्हणून ते म्हणतात की भोग तृष्णा कधी कमी होत नाही. संपूर्ण पृथ्वीवर जितकं धान्य यव सुवर्ण पशु पक्षी स्त्रिया हे सगळं जरी माणसाला मिळून गेलं तरी ही तृष्णा शांत होत नाही. सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्य हा पापमयी भावनेचा जास्त आहे. जगात जेवढे प्राणी आहेत ते हिंसक आहे कबूल आहे, पण मानव हा जास्त पापमय भावने. सुंदर आनंद डोळ्यालाही पाहिजे आणि त्याला मारून त्याला खायलाही पाहिजे. बा लक्षात आलं का असे. म्हणून ते म्हणतात संपूर्ण पृथ्वीवर अशी दुरावस्था कोणाची नाही. त्यावेळेला बुद्धिमान पुरुषानं तृष्णेचा त्याग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कोणी लिहिलं? ययाती. आपले दात जीर्ण होतात, केस जीर्ण होतात, पण त्यांच्यापासून आपण सुंदर दिसावं ही भावना मात्र कमी नाही होत. आलं जाते धनाची आशा कधीच त्यात नाही. मोठे मोठे दुःख निर्माण होतात. मी तुम्हाला सांगितलं ना, एक कामगार होता, त्याचा मुलगा एकच झाला होता आणि पत्नी होती. त्याचे 1 लाख रुपये मिळाले ॲक्सिडेंटमध्ये. त्या आईने मुलाला सांगितलं की बघ, हे तुझ्या वडिलांचे पैसे काही कमाईचे नाही, त्यांच्या मृत्यूचे आहे. आणि मग माझी अशी इच्छा आहे की समाजाला 1 लाख रुपये देऊन टाक आणि त्यांचं नाव लावून टाक मंगल कार्याला. मुलाने 1 मिनिटात दिली. त्यांनी त्याच्यातला 1 नया पैसा सुद्धा खर्च केला नाही. कामगार होता, पण त्या माणसाचा मुलगा आज कलेक्टर आहे.
ही आई कलेक्टरची आई म्हणून अजून जिवंत आहे. पण आपल्या पतीच्या मेल्याचे पैसे आपल्याला खायचे नाही. त्यांचं नाव राहुल उदात्त भावना आहे. आपण काय म्हणतो तेवढी सोय तरी करून गेलो ते बरं जाहिरात पण तशीच हे आणली माणसाची ती किंमत नाही असं येते काहीच करून गेले नाही. जगामध्ये ही तृष्णा जी आहे ना ही कधीच पुरी नाही होत. म्हणून ते म्हणतात दुःख हा विषय विषयासारखा असल्यामुळे एक सहस्र वर्ष राज्य भोगलं तरी माझी कामना पूर्ण नाही झाली. राजा ययातीने आपल्या मुलाला बोलवलं आणि आपली वृद्धावस्था परत घेतली. त्याचं तरुण पण त्याला देऊन टाकलं. केव्हा देता आलं ते ज्या वेळेला त्यागाची भावना आली त्यावेळेला. जोपर्यंत भोगाची भावना होती तो पोरगा म्हातारा आणि बाप तरुण. म्हणून मी मागे तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे एक बाई मुलाची कुंडली घेऊन आली. दादा घरात तन फन तन फन फार करतो. सगळी कुंडली उलटी पालटी घातली त्याचे काही ग्रह वाईट दिसत नाही. म्हटलं बा तुम्ही दुसऱ्या ज्योतिषाचा सल्ला घ्या मला याच्यात काही सापडत. तो मुलगा म्हणे महाराज बऱ्याच लोकांनी बऱ्याच शांत्या सांगितल्या पण तुम्ही एकही शांती सांगितली नाही. म्हणून तुम्हाला खरं कारण सांगतो. काय काय खरं कारण आहे माझ्या आईची फॅशन मला आवडत नाही म्हणून घरात आल्यावर मी संताप करतो. संपलं लक्षात आलं का? म्हणजे मुलं मोठे झाल्यावर जरा थोडस आवडतं घेतलं पाहिजे. पण आपण आवरले तर उलट ज्या स्त्रिया फॅशन करत नाही जे माणसं करत नाही त्यांना लोक जे बदललं आपण बदलायला पाहिजे असे सल्ला देतात. असे सल्ला देतात जे नाशाकडे जाणार आहे दिवसात दिवस आपण कसं काय हे लक्षात आलं पाहिजे. मला कॉन्टॅक्ट नंबर द्यावं म्हटलं म्हणजे नाही इतके मागातले तुम्ही तुमच्या मोबाईल म्हटलं नाही तू अजून तर आज रुपये ठेवतो तर मोबाईल कुठून घेऊन चेक करा तुम्ही दिली लागेल. एक घंटाभर परवा म्हणजे कुंडली विचारतो दादा दादा आता अरुमा मोबाईल तू परवडत म्हटली तू चार वेळा मोबाईल करशील मला सल्ला तिथे देऊन द्यायची काय कर इथे येऊन विचार तू कोणी काय घरून काय विचारशील. डवाळ्याचं मोहरत सिझरिंगचं मोहरत काही चुकीचं सांगितलं गेलं लक्ष नाही दिलं गेलं मोहरताला समजत आलं पाहिजे. म्हणून तारुण्यावस्था परत या दीक्षात्मक वंशामध्ये आणि 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि भगवंताची माया जिंकून गेली. आता माया जिंकली म्हणजे काय केलं तर आचरण जे बिघडलं होतं ते सुधरवलं आणि जगाला इतिहास दिला. म्हणून ययातीचं चरित्र हे जगाला इतिहासकारक आहे. याच्यातून शिकण्यासारखं या इक्ष्वाकुवंशामध्ये दिलीप राजा म्हणून प्रसिद्ध झाले. दिलीपांची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे पण धर्मात्मा होते. चारही वर्णाच्या राज्यामध्ये सगळ्या लोकांना संतुष्ट ठेवत होते. महाराज सगळ्या प्रकारचं सुख प्रजेला देत होते. पण दिलीप राजांना संतती नव्हती. आली म्हणजे सगळ्यांना देऊन का नाही त्यावेळेला दिलीप राजाला एकाने सांगितलं तुम्ही तुमच्या गुरुला असं का विचारत नाही. पण गुरुला काय विचारत नाही गुरुनं सांगितलेल्या नियमाला मी वागतोय कशाला विचारत वाईट अर्थ तर होईल नाही तर नाही नाही म्हणे तुम्ही तुमच्या गुरुंना विचारा. त्यांचे गुरु म्हणजे वशिष्ठ.
वशिष्ठ ज्यावेळा आले तेव्हा राजाने त्यांचं आदरातिथ्य केलं आणि सांगितलं महाराज मला संतती नाही याच्याबद्दल तुम्ही काही मला बोललं. म्हणजे राजा तुझ्या मनात जोपर्यंत संततीची भावना येत नाही तोपर्यंत मी कशाला आणत बसतो. दशरथ राजाला सुद्धा असंच सांगितलं मी तुम्हाला परमार्थ मार्ग सांगण्याकरता संसार मार्ग तुमच्या प्रारब्धाने होणार आहे त्याच्याकरता हल्ली लोक सगळं संसाराकरता गुरु करता परमेश्वराकरता करत नाही. कोणी कधी सांगितलं अजिंठ्याच्या जंगलामध्ये एक महाराज येतो असं काम करून लगेच अजिंठ्या जाऊन येते आणि आपल्याला काय म्हणतील आपले आणि अजिंठा पाहायला गेलो तो ते कुठत कुठत सांगते. असे कारण संसाराकरता तुम्ही खटाटोप करणारच आहे आणि संसारातल्या खटोटोपा आपल्या नेते आहेत तशाच होत्या. पहा तुमचा मुलगा सगळ्या तुमच्या आज्ञेत असतं लग्न झाल्यावर तुम्ही म्हणता त्या पोरीने बिघडवला तसं नसतं तुमचा बिघडणारा असतो म्हणून बिघडतो. असं आहे पण आपण त्या पोरीला तर नाव ठेवतो असं नाही. तेव्हा वशिष्ठाने दिव्य दृष्टीनं पाहिले सांगितलं राजा एक प्रसंग सांगतो तो खरा आहे का सांग. एकदा देव आणि दानव यांच्या युद्धाकरता तो गेलेला होता. म्हणाले हो तिथे तू देवांना विजय मिळवून दिला. म्हणाले हो त्यावेळेला तुला आशीर्वाद द्यायला स्वर्गातली कामं देऊन खाली आली होती. म्हणे हो तिने तुला आशीर्वाद दिला पण तू तिच्याकडे पाहिलेही नाही आणि तिला हातही जोडले नाही. त्या नंदिनीचा अपमान केला म्हणून तुला या जन्मी संतती नाही. आता चूक किती आहे. हा राजा होता सगळ्यांना आदर द्यायचा तिथे त्या नंदिनी पण त्याला बुद्धीने झाली. काही काही लोक गाडी चालत असताना त्यांची मंडळी शेजारी बसलेली असते मंदिर दिसलं की तो असेल गाडी चालू असते ती बाई एखाद्याशी प्रश्न विचारत सर हे ते भाविक आहे ना गाडी चालत आलोच होता मंदिर दिसलं तर स्टेरिंग सोडून देता पण इतकं केलंच पाहिजे का. म्हटलं ड्रायव्हर जातीला ही सवय असते तो जेव्हा रोडने चालतो त्याला काही दिसो असा तो देवळा देणार नाही. म्हटलं एका ड्रायव्हर आहे म्हणतो तुझा ड्रायव्हर तोच आहे. आता तो पोरगा नमस्कार करतो तर इथं बिघडत काय. ती म्हणे म्हणून मी तुम्हाला सांगत होते की दुसरं कोणाला विचारा दादाला विचारू नका दादा तुमच्या बाजून बोलते. तसं नाही आहे ज्याची त्याची श्रद्धा आहे श्रद्धेमध्ये कोणीही सारखं राहू शकत नाही. पाच मिनिट लहान मुलाची श्रद्धा दृढ होऊन जाते पण मोठ्या माणसाची होती ऋषीची होत नाही. जो त्या मार्गावर चालतो तो त्याची नाही होत. तर श्रद्धा बलवान होणं मोठं कठीण आहे. विश्वामित्र तप करायचे तरी श्रद्धा बसायची नाही. जेव्हा रामाचे चमत्कार पाहिले तेव्हा श्रद्धा बसते. म्हणून तुला संतती झाली नाही. तू आता गाईची सेवा कर म्हणून दिलीप राजानं गाईची सेवा केली. गाईची सेवा होता बरोबर शीघ्र राजाला मुलगा झाला. गुरुची आज्ञा मानल्यामुळे महाराणी या दोघांनी म्हणजे राजाने आणि राणीने गाईची सेवा केली. गोमातेच्या सेवेनं यथासमयी पुत्र झाला आणि त्याचं नाव ठेवलं रघु आणि रघु राजा विख्यात झाले. म्हणून आपल्या मुलीचं लग्न झालं
सुनादी कितीला 4 महिने काहीच पुरकड आणला होता. आपण आल्याबरोबर मुस्तीबाज ने काय पैसा करता कोर्स करणार फक्त कोर्स कशाचा मनी माइंड पॉइंट दुसरं काहीच सांगत नाही. कारण आपलं ध्येय फक्त द्रव्य झालंय नाही. गो सेवा अत्यंत म्हणून आपण गायीची खुरं काढायला लावतो. गायीची खुरं काढणे सुद्धा गायीची सेवा आहे. तुकाराम महाराजांचा शब्द आहे, त्याच्या घरी काय त्याच्या घरी विठ्ठलाचे. परवा मला कुठेतरी मोबाईलवर फोन केलाय की तुम्ही जे हे सांगताना तर ते प्रत्येकाचं पुस्तक काढा. तर म्हणलं असं प्रत्येक कशा कशाचं पुस्तक काढत नाही. तुम्ही ऐकलेलं मोबाईल मधलं लिहून घ्या. छोटी गोष्ट आहे, मला घालत राहत तुम्ही. किती उदाहरण दिले जातात ते प्रत्येक परत वेळ येते तेव्हा आठवतात. ते असे नेहमी मी बसलो तर मला नाही आठवणार. कारण तो संदर्भ आला म्हणजे ते उदाहरण येतात. तुम्ही लिहून घ्यायचे. म्हणून त्यावेळेस रघुराजा विख्यात झाले. कुरु राजाच्या पौरुवंशामध्ये प्रवर्तक नावाचे गुरु झाले आणि गुरुची प्रतिज्ञा. आता हे गुरुजी जे आहे म्हणजे ज्यांनी आपलं तरुणपण वडिलांना दिलं त्यांनी जगाला काय संदेश दिला फार सुंदर संदेश आहे. ते वंशाचे प्रवर्तक ते म्हणतात सज्जन हो, ज्यांना तुमच्या मनामध्ये जे आलं की मी तरुणपण का देऊ शकलो माझ्या वडिलांना, तर मी वागत कसा होतो आणि मला आशीर्वाद कसे मिळत गेले, त्यामुळे तरुणपणामध्ये मला ते देणं शक्य झालं. लोकांनी विचारलंय त्यांना की तुम्ही स्वतःच तरुणपण वडिलांना दिलं कसं, कारण कोणीच देणार नाही. आता बा तुम्ही अशी बातमी येते आपल्याला, एका माणसाची किडनी गेली त्याच्या पत्नीने किडनी दिली. पण अशी बातमी नाही येत की बाईची किडनी खराब झाली तर नवनं दिली. नाहीये, कारण ती बाई काय म्हणते. आता तिकडे उत्तर आहे, तुम्ही देऊ नका माझ्याकरता तुमचं शरीर खराब करू नका असं ती सांग. ती नाही म्हणते माझं खराब झालं तर चालेल. काय आहे त्याच्या मागे, देव उदात्त भाव आहे म्हणून. आता नवीन पद्धतीने म्हणजे द्यायला काय इतक्याचं चुकत केलं नाही का. हल्ली समभाव आहे. काही काही बाया पांढऱ्या मंगळ सूत्र घर घेताना त्याचा तो माणूस सांगतो असं केलं काय केलं, माझं मी दिलं दादा तेव्हा झालं ते घर माझं मंगळसूत्र पडलं भांडं पडल्या. त्यावेळेस त्या माणसाची काय होते. म्हणून सगळं करावं पण श्रीधन घेऊ नाही काही ठेवलं नाही असं बोललं जात. कारण ते आक्षेपार्थ आहे. झालं तर करावं नाही तर शांत राहावं. पोरं सुद्धा आईचं दर्शन घेताना कर्ज काढ आता तर सोनं तारण करत आहे ना. 4-5 प्रकरण माझ्याकडे दादा तीन कधी दो दादा तीन कधी दो. आता तुझा मुलगा आहे मी कसं काय सांगू. मी म्हणे 11 बोलू लागल्यावर तरी मिळेल तरी म्हटलं आम्हाला सांग. असे तारण घरात पडण्यापेक्षा कामाला उपयोगाला येत ना, त्याला दुःख करायची काही गरज नाही. पण मनुष्याचा स्वभाव म्हटलं सगळ्याचा तारण हारतो आहे. भगवंताला काय म्हणता तारण हार हार तो तारण हार
कारण हा म्हणून तुम्हाला असं कसं प्राप्त होईल तर ते म्हणतात मी राजाचा महान लहान मुलगा होतो त्यामुळे घरामध्ये दोन आई सावत राही सगळे मोठे भाऊ मी रोज सगळ्यांना नमस्कार करायचो त्याने सांगितलंय गुरुने मला ही बुद्धी दिली सगळे मला रोज आशीर्वाद देत मी लहान होतो म्हणजे सांगतात या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या गुरुचे आशीर्वाद हे सगळे गोळा झाले त्यामुळे माझ्या मनात एक भावना आली की आपण दुसऱ्याचं दुःख दूर करायचं म्हणतो मग आपल्या वडिलांचं का नको करायला म्हणून मला तरुणपण देता गुरु सांगतो मी लोकांचे आशीर्वाद घेतले घरातलेच रोजच मला सवय होती सगळ्यांना नमस्कार केल्याशिवाय राज्यकारभाराला जायचं नाही बरं जसे भाऊ तसे भाऊ आहे सगळ्यांना नमस्कार आपल्याकडे एक वचन आहे नमस्कारे दोषांचे गिरीवर नासती आणखीन एक वचन आहे घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण आपण जर चोरांचे आशीर्वाद घेतले तर कल्याण होतो हा म्हणतो पुनर्व मानू झाला मला त्या भावना जागृत झाली आणि माझ्या वडिलांना मी माझं तरुणपण दिलं कारण लोकशासन करताना गुरु स्वरूप पिता असतो वडील काय आहे खरं गुरु वडीलच आहे पण आपण त्यांना मानत नाही कोणताही वडील आपल्या डोळ्याला एक गडबड झाली होती बघा मी नाव नाही सांगत तो मनुष्य कारागृहवासात होता जेव्हा त्याचे ते कारागृहवासाचे दिवस तारखेला यायचा तेव्हा त्या देवीला नमस्कारा आला की कुटुंब भेटत बाबा हो मी जे भोगताय ते तुम्ही भोगू नका सत्याने मागा खोटे कामं करू नका असं तू मुख्य म्हटला येते ती बातमी कारण त्याच्या अनुभवाला आलं की याच्याने काय त्रास होतो तो मुलांना सांगायचं सगळे म्हणे आपल्याच्या अरे नाही तू तर त्या मुलांना सांगतोय तुम्ही कशाला बोलताय त्याने त्याचं भोगलंय पण मुलांना म्हणतो असं करू नका कारण दुसऱ्याला सांगण्याच्या पेक्षा स्वतःच्या मुलांना सांगतोय तो मुलांना सांगावं लागतं माणसाला म्हणून गुरु हे प्रथम वडील हे प्रथम गुरु आहे आणि पितृ अनुमती मिळाल्यामुळे संपूर्ण माझ्या कामना पूर्ण झाल्या मी सहकार्य करू शकलो युवा अवस्था दिल्यावर म्हातारपण आल्यावर मला काही दुःखच झालं नाही मला काही दुःखच झालं नाही पण तुम्ही आताही सुद्धा आई वडील टणटणीत आहे आणि मुलांना सहसा आजार आहे आता माझ्या आमचं एक मित्र आले तर मग कारण तू चार दिवस झाले दिसला नाही त्याला मुंबईला पुतण्याचं लग्न होतं गेलो पण आत्ता बातमी आली की 28 वर्षाची आई गुजरातमध्ये सिरियस आहे म्हणलं का बरं म्हणजे लग्न करून तर गेली 28 वर्षाची आहे नातवाचं लग्न पाहून फिरून जाय म्हणजे लग्नाला होती जगामध्ये हे असं आहे 88 वर्षापर्यंत लग्नाला जाऊ शकले त्याला तर संपलं असेल म्हणून ती स्वरूप स्थिती लक्षात ठेवली गुरुच्या कृपेने तत्वज्ञान प्राप्त झालं जगात प्रपंच हा अनासक्त वृत्तीने करता येतो हा जो संसार आहे हा अनासक्त वृत्ती लोकांना असं वाटतं की हा अनासक्त वृत्तीने होत नाही पण होतो मी केला आसक्त वृत्तीने केला नाही आता त्याला कोणी विचारलं तू जर अनासक्त वृत्तीने केला ना मग तुझ्या पत्नीने काय तुला सांगितलं हा लोकांचं जर टपलेलं जातं किंवा तुझं तर झालं पण ते बाईलं बाळ तू तर स्वतःच पाहिलं म्हणाले ती मला सहमत होती कारण इतक्या दिवस माझ्या सहवासात राहिले असल्यामुळे तिला सुद्धा ते गुण लागले आपलं चालतं का
बिलकुल नाही म्हातारपणी बाया पोरांकडून आता तुम्ही गोष्ट पाहिजे आता बडबडणं करू तो करतोय ना नुसतं पात्रा असे इंजेक्शन देतात ते पेनिसिलिन कोणते इंजेक्शन आहे ते मान ऐकलं तर माणूस ऐकतो नाही तर निघून जातो घराने बाय पेनिसिलिनचे इंजेक्शन कसं आहे मरून जातो ना मान तसं बाई बोलली एखाद्या वेळेस माणसाला लागलं की चाल नको काशीला पेनिसिलिन आहे ते असे रिॲक्शन येऊन जाते ते रिॲक्शन येते रिॲक्शन लागून जाते माणसाला काळानुसार बदलून जाते तो माझ्या बरोबर सहवासात राहिल्यामुळे ती सुद्धा माझ्या ताला सहमत राहिली मग ती म्हातारी झाली का म्हणे नाही शरीर चांगलं होतं तिचं पण मनोवृत्ती संयमी झाली होती मनोवृत्ती संयमी झाली होती त्यामुळं मी आणि माझी पत्नी पितृभक्तीचं स्मरण करीत राहिलो आणि मी पण आता माझ्या मुलांवर राज्य सोपवून मी आणि माझी पत्नी आम्ही राजऋषी पद सोडून म्हणजे गादीवर होतो तेव्हा राजऋषी आता ब्रह्मऋषी होण्याकरता वनामध्ये निघालो म्हणजे आधी तर म्हातारे झालो मग राजे झालो तरुण झाल्यावर राजऋषी झाले आता राजऋषी किती दिवस राहायचे तर आम्ही संसार मुलांवर सोपवला आणि ब्रह्मऋषी होऊन गेलो मी ज्याप्रमाणे ब्रह्मऋषी झालो त्याप्रमाणे माझी पत्नी सुद्धा ब्रह्मऋषी झाली हिमालयामध्ये आम्ही भगवंताची माया जिंकली हरये नमः हरये नमः हरये नमः जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण